आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात होते आहे, आपण थेट जाऊया. सध्या पत्रकार परिषदेच्या व्यासपीठावरती शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील हे सर्वजण दिसत आहेत. अर्थात काही वेळातच उद्धव ठाकरे सुद्धा येतील. नाना पटोले, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे तिघे जण मिळून या पत्रकार परिषदेला संबोधित करतील. जागावाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे, उमेदवारही घोषित झाले आहेत. 1 ते 2 जागांचा अपवाद वगळता महाविकास आघाडीमध्ये सगळं काही ऑल इज वेल आहे असा मेसेज सातत्यानं नेत्यांकडनं दिला जातोय. पण भिवंडीची जागा आणि सांगलीची जागा, मूळच्या या दोनही जागा काँग्रेसच्या आहेत, पण यावेळेला सांगलीच्या जागेवरती ठाकरे गटानं आपला उमेदवार दिलेला आहे. म्हणजे शिवसेनेला ही जागा सुटली आहे, तर दुसरीकडे भिवंडीतनं राष्ट्रवादीनं आपला उमेदवार घोषित केला आहे. पण याच मुद्द्यावरनं, सांगली आणि भिवंडीवरनं, काँग्रेसचे बरेचसे नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरेसुद्धा या पत्रकार परिषदेसाठी पोहोचले आहेत आणि कुठल्याही क्षणी ही पत्रकार परिषद आता सुरू होईल. शिवालयात स्वागत. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आजच्या शुभ मुहूर्तावर शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद महाविकास असा ओळख लागून त्याखाली महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते उपस्थित आहेत. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आदरणीय शरदचंद्र बाबासाहेब, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, पृथ्वीराजजी चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, शेका पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंतराव पाटील, समाजवादी पार्टीचे आमदार भेट शेख, आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड उदय नागकर, समाजवादी गणराज्य पार्टी आमदार कपिल पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्ष पार्टी कॉम्रेड सुभाष लांडे यांच्यासह अनेक प्रमुख नेते अनेक पक्षाचे इथे उपस्थित आहेत. आणि आपण पाहत असाल, वातावरण जे आपण पाहताय आजच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी, आनंद अत्यंत प्रसन्न आणि आनंददायक आहे. नाना पटोले मान हलवतात आमचे, सहकारी पवारसाहेब सुद्धा अत्यंत प्रसन्न मुद्रेला आपल्याकडे पाहत. मी सर्वप्रथम शिवालयामध्ये ही पत्रकार परिषद घेण्यास सगळ्यांनी मान्यता दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार. आणि आपण या वास्तूमध्ये प्रथम येत आहे म्हणून मी शिवसेनेतर्फे महाविकास आघाडीचा एक महत्वाचा घटक आहे. मी फक्त आपलं स्वागत करण्यासाठी दिल्ली नगरकरांना विनंती करतो, माजी सचिव आणि माननीय उद्धव साहेबांना मी विनंती करतो, माननीय पवार साहेबांना आपण त्यांचं स्वागत करावं. त्यांच्याकडे आपण आलो ना म्हणून उठू नका, उठू नका. माननीय मी उद्धवजी विनंती करतो, नाना पटोले आणि मी पक्ष सचिव विजय नारायण विनंती करतो की मंचावरील रईस शेख
छोटं इकडे हे वाढत वेळ पाठीकडे पण आहे कॉम्रेड ढवळे आमदार कपिल पाटील तिथे नाचर आणि लांडे कॉम्रेड सुभाष लांडे उदय नारकर शिवालयामध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे. या वास्तूमधून जे निर्णय घेतले जातात ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचेच असतात आणि या वास्तूतून काय यश मिळत असतं आमचा अनुभव. आपण सगळे आला पण आता ज्यासाठी आपण सगळे जमलेला त्या विषयाबाबत प्रास्ताविक करण्याची जबाबदारी मी माननीय जयंतराव पाटील यांच्याकडे सोडतो. व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि पत्रकार आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. गेले अनेक महिने अनेक बैठकांमध्ये महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आमच्या सर्व मित्रपक्षांच्या बरोबर चर्चा करत होती. देशात इंडिया आघाडीच्या काही बैठका झाल्या त्यातूनही महाराष्ट्रातला हा अलायन्स व्हावा याबद्दल 2-3 वेळा चर्चा इंडिया आघाडीत दिल्लीच्या स्तरावर झाली. आमच्या बैठका होत असताना आपण सर्वांना बऱ्याच मोठ्या अशा बैठकांना उपस्थित थांबावं लागलं. बराच काळ तुम्ही देखील आमच्या या आघाडीच्या बैठकांना जणू काही उपस्थित होता असंच जवळपास 3-3, 4-4, 5-5 तास आपण आमच्या बैठकीच्या बाहेर तिष्ठत राहिला. आपणही मोठं सहकार्य केलं. आज मला सांगायला आनंद होतोय की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ही आज विजयाची मुहूर्तमेढ करते आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन गेले काही दिवस ज्या चर्चा केल्या त्याला पूर्ण विराम देऊन पूर्ण ताकदीनं सर्व घटक पक्ष एकत्रित येऊन आजपासून या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभापासून सगळ्याच गोष्टी आजपासून होत आहेत आणि म्हणून आजचा शुभ मुहूर्त आपण सर्वांना हा निश्चितच महाराष्ट्राच्या विजयाची इंडिया आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या विजयाची मुहूर्तमेढ करणारा ठरेल आणि ती विजयाची गुढी आजपासून उभा करून महाराष्ट्रातले अन्याय महाराष्ट्रातली महागाई महाराष्ट्रातल्या महिलांच्यावरचा अन्याय महाराष्ट्रातली बेकारी तरुणांच्या मातीची गेली 10 वर्ष आम्ही बघतोय या सगळ्यातनं महाराष्ट्रातल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या पुढं आम्ही सगळे आज महाविकास आघाडीचा अलायन्स जाहीर करण्यासाठी इथं आलोय. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आम्ही अनेक पक्षांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी नाही यश आलं पण या सगळ्या गोष्टी मागं टाकून आता आम्ही जे एकत्रित आलो त्यामध्ये आमच्या शिवसेना पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे काँग्रेस पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे समाजवादी पार्टी आहे आम आदमी पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे समाजवादी गणराज्य पार्टी आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे आणि या व्यतिरिक्त अनेक संघटना आहेत की ज्या रिपब्लिकन विचाराच्या आहेत आंबेडकरी विचाराच्या आहेत अशा अनेक संघटना आमच्या या महाविकास आघाडीच्या जुळलेल्या आहेत. या सगळ्यांच्या वतीनं आज
साधक बाधक चर्चा करून जे निर्णय झाले ते आपल्या समोर आपण या ठिकाणी मांडतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि मला खात्री आहे या येणाऱ्या निवडणुका 5 फेजेसमध्ये महाराष्ट्रात आहेत, त्या 5 फेजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला याच पद्धतीने लाभेल आणि आमचे विचार महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे देखील आपण प्रभावीपणाने कराल असा विश्वास बाळगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. यादी वाचा आणि प्रश्न करू. धन्यवाद. महाविकास आघाडीचे जॉईंट प्रवक्ते संजय अशी आहे. हा बरोबर बरोबर. हा आज आपण ज्यासाठी आलेलो आहे तो आपल्या मनातला मुख्य प्रश्न आहे की जागा वाटप कसं झालं किंवा कोण किती जागा कुठे करत आहे. खरं म्हणजे ही जबाबदारी आम्ही नानाभाऊ पटोले यांच्यावर दिली होती. नानासाहेब तुम्ही आपलं जे जागा वाटप आहे ते जाहीर करा. नानाचं म्हणणं आहे की ते जबाबदारी त्यांनी सर्वप्रथम मी काँग्रेसच्या जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून घडवत आहे ते मी आपल्या समोर ठेवतो. नंदुरबार या काँग्रेसच्या जागांवर नंदुरबार धुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर नांदेड जालना मुंबई नॉर्थ सेंट्रल उत्तर मध्य जिथे अनेक वर्ष प्रियार्थ निवडणुका लढत आहेत तो म्हणजे तुमच्या माहितीचा सुनील दत्त होते. पुणे लातूर सोलापूर कोल्हापूर रामटेक आणि नॉर्थ मुंबई उत्तर मुंबई या 17 जागांवर काँग्रेस लढेल. आता राष्ट्रवादी काँग्रेसची यादी साधारण अशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आहे. बारामती बाबत चर्चा झाली नाही म्हणून बारामती शिरूर सातारा भिवंडी दिंडोरी माढा रावे वर्धा अहमदनगर दक्षिण आणि बीड या 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार करते. शिवसेनेच्या जागा अशा आहेत साधारण जळगाव परभणी नाशिक पालघर कल्याण ठाणे रायगड मावळ धाराशिव रत्नागिरी बुलढाणा हातकणंगले संभाजीनगर शिर्डी सांगली हिंगोली यवतमाळ वाशिम मुंबई नॉर्थ मुंबई नॉर्थ आणि दक्षिण मध्य
दक्षिण पण मुंबई नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम मुंबई नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम इथे अमोल कीर्तीकर आपले नॉर्थ वेस्ट मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य म्हणजे मुंबई साऊथ सेंट्रल नंतर मुंबई दक्षिण मुंबई साऊथ या साधारण 21 जागा शिवसेना आणि मुंबई ईशान्य मुंबई ईशान्य या 21 जागा शिवसेना शिवसेना 21 जागा लढते शिवसेना 21 काँग्रेस पक्ष 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जागांवर लढत आहे आणि अत्यंत या जागांचं वाटप हे अत्यंत खेळीबिळी सहजरित्या झालेलं आहे आणि या 46 जागांवर कशा प्रकारे या संदर्भात काही मी माननीय शरद पवार साहेबांना विनंती करतो संजय प्रश्नोत्तर काय असेल जर आपल्याला काही संवाद साधायचा असेल प्रमुख नेत्यांशी आपण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी एकाही जागेवर आता वर्तन घेईल ते वर्तन घेण्याचा नाही तुमच एक वाटतच आहे त्यावर ते चांगली असेल किंवा आणखीन काही असेल त्याचं जे वाचन केलं त्या सगळ्याचा निर्णय एक वर्षांनी राहिली आहे पण तुम्ही सगळे एकत्र या ज्या जागा आहेत कारण की आता खालच्या कार्यकर्त्यांनी तशा पद्धतीने संदेश दिलाय का कारण की चर्चा अशी खाली जी आहे ते जागा वाटप करत असताना वरती जर निर्णय झाला असतो तरी खाली कार्यकर्ते ते पद्धतीने काम करतील पहिल्या प्रथम नव्या वर्षाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाच्या जनतेला हे नवीन वर्ष अत्यंत सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि हुकुमशाही नष्ट होण्याचं जावो या शुभेच्छा देतो. साहजिकच आहे युती किंवा आघाडी म्हटल्यानंतर जागा वाटपाबद्दल शक्य असेल तिथपर्यंत आम्ही चर्चा करत असतो आणि तो प्रत्येकाचा अधिकार असतो. मात्र एक क्षण असा येतो की त्यावेळेला एकमेकाला समजून घेऊन जागा वाटप जाहीर करून प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू करावी लागते आणि तो क्षण आता आज आलेला आहे. सर्वांच्या मनातल्या शंकांना आजच्या ह्या पत्रकार परिषदेतून उत्तरं मिळाली असतील आणि आपण जो काही विचार करता की खालच्या पातळीवरती वगैरे असं काही नसतं, इच्छाही सगळ्यांची असते, महत्त्वाकांक्षाही असते, त्याच्याबद्दल काही तो गुन्हा नाही, अपराध नाही. मात्र परत परत सांगतो की जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणानंतर या सगळ्या महत्त्वाकांक्षांना आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतो आहे ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं. म्हणून आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत. सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहेत आणि आपल्यासमोर येण्याच्या आधी आणि नंतरसुद्धा आम्ही आता महाविकास आघाडीचा एकत्रित कार्यक्रम कसा असेल त्याबाबत चर्चा करून त्याच्याही तारखा जाहीर केल्या जातील. आता शिवसेना ज्या 21 जागा लढते त्या 21 मी उमेदवार जाहीर केलेले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना ज्या वेळेला वाटेल एक दोन दिवसात ते जाहीर करतील. प्रयास तो लगातार जारी है और मैं मानता हूँ कि अभी ज्यादा प्रयास करने की आवश्यकता नहीं है. पूरी जनता ने तय किया है कि इस बार
जो मैंने नारा दिया था किसको तड़ी पार करना है तो जनता करके दिखाई। आम्ही जेवढं जेवढं ठरलंय तेवढं तुमच्या समोर सांगितलेलं आहे, कारण लपून ठेवण्यासारखं काहीच नाहीये। काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काँग्रेसचंच मोठं योगदान आहे, हे कोणाला आता म्हणजे इतिहासामध्ये मला जायचं नाही आहे। आमचे नेते राहुलजी आणि आमच्या नेत्या सोनियाजींना या तानाशाह सरकारने केंद्रातल्या काय ट्रीटमेंट दिलं हे आमचे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि देशाची जनता या सगळ्या ट्रीटमेंटला समजून आहे, या अपमानाला समजून आहे। सोनियाजींची तब्येत चांगली नसताना सुद्धा त्यांना ईडीच्या ऑफिसमध्ये तासून तास बसून ठेवलेलं आहे। हा देशातला काँग्रेसचा कार्यकर्ता आणि देशातली जनता विसरलेली नाही आहे, आणि म्हणून ह्या तानाशाह प्रवृत्तीच्या विरोधात जी लढाई काँग्रेसने सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे आमचं इंडिया आघाडी आहे, आमचं राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, जागा वाटपाचा हा तिढा जो आहे हा जो आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे, मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे, आणि महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातून भाजपचं पानिपत करणं, त्याला सत्तेच्या बाहेर काढणं आणि राज्याच्या जनतेला, कारण की आज राज्यातलं जे सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे, केंद्रातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे, झुटो गय सरदार असं व्याख्या दिली तर आजकाल चंद्रपूरमध्येही आपण पाहिलं की म्हणजे पुन्हा म्हणजे काँग्रेसनी जो जाहीरनामा सामाजिक न्यायाचा दिला त्याला मुस्लिम लीगशी जोडतात आहेत, तर यांची पातळी किती खाली गेली हे आपल्याला पाहायला मिळती आहे। जनगणना हा या देशातल्या प्रत्येक बहुजनांचा शोषित पीडितांचा तो अधिकार आहे, राहुल गांधीजींनी ती भूमिका मांडली, यांच्या पोटात दुखायला लागलं त्याला मुस्लिम लीगशी जोडायचं कारण काय? मुस्लिम लीगनी या देशाला तोडलं, फाळणी केली, यांचा जो एक अजून आहे हिंदू महासभा त्यांनी पण या देशाच्या या व्यवस्थेमध्ये फाळणीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे, पण मुस्लिम लीगचा उल्लेख करण्याच्या मागचा यांचा उद्देश काय? या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका नसली पाहिजे ही भाजपची मानसिकता आहे, ते काल नरेंद्र मोदींच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये जे सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय, आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार। आपण जे काही प्रश्न विचारताय की मतं तुमची एकमेकाला जातील का, बिलकुल जाणार, कारण की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे ओरिजिनल पक्ष आहेत त्यांचे दोन्ही नेते आमच्या जवळ बसलेली आहेत। काल नरेंद्र मोदी सांगतात की हा नकली शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या नी निर्माण केलेला हा जो शिवसेना आहे त्याच शिवसेनेला नकली शिवसेना म्हणायचं आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून सत्तेचा दुरुपयोग करून शिवसेनेला जे तोडलं गेलं राष्ट्रवादीला तोडलं गेलं हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे ओरिजिनल कार्यकर्ते हे विसरणार नाही आहे। त्यामुळे मत ट्रान्सफरचा हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला हे कुठलाही नाही, तीनही पक्षाचे कार्यकर्ते आणि खाली नेते हे जॉईंटली ही लढाई लढतील आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे उमेदवार जिंकून येतील अशी परिस्थिती आहे। आज पाच पहिल्या फेजमध्ये ज्या पाच लोकसभेच्या निवडणुका होतात त्या पाचही महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकणार अशी परिस्थिती आज विदर्भामध्ये आहे। 30 लाख पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे, जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे। काल जर तिथं पैसे देऊन लोक आणली चंद्रपूरला, लोक नरेंद्र मोदींचं भाषण सुरू झालं लोक उठून चालले होते, ठीक आहे आपले कॅमेरे तिकडे फिरत नाही तो भाग वेगळा आहे, पण मी तुम्हाला सांगतो की कालची जी परिस्थिती पाहिली आणि मोदींजींचं जे रटाळ भाषण जे आहे कायम काँग्रेसला शिवा देणं, मुस्लिमांना शिवा देणं,
विभाजनाची वृत्ती ठेवणं जनतेला काय देणार आहे तुम्ही? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होत्या, त्याच्यावर का नाही बोलले? महागाईवर का नाही बोलले? बेरोजगारी का नाही बोलले? गरिबांबद्दल का नाही बोलले? ते प्रश्न त्यांचा विषय नाही. आज देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून जे काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या भंग झालेल्या आहेत. आणि यांचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी मत मागतात कशासाठी? नरेंद्र यांचे सगळे संपलं यांचं काम, ते नरेंद्र मोदीला मतदान करावं असं भाषण राज्यातले नेते आणि त्यांचे उमेदवार करतात आहे. जसं अल्लाह के नाम से दे दे बाबा असं वाला जे आहे ना मंत्र, तशीच परिस्थिती चाललेली आहे. पण नरेंद्र मोदींसाठी कशाला, त्यांना मत कशाला लोक करतील महाराष्ट्रात? शेतकरी सुखी नाही, बेरोजगार सुखी नाही, गरीब नाही, कोणी सुखी नाही, कशाला नरेंद्र मोदीला लोक मत मारतील? त्याच्यामुळे जी परिस्थिती भाजपची झालेली आहे, आणि खरं तर आम्हाला आमचं संविधान आणि लोकशाही आमच्यासाठी महत्वाची आहे, त्यासाठी आम्ही ही लढाई आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज जी काही परिस्थिती आहे, लोकांनी ते मानस केलेलं आहे. मतविभाजनाचे राजकारण जे बीजेपी करते आहे त्यालाही यावेळेस पूर्ण विराम लागणार आहे, हे तुम्हाला निकालाच्या निर्णयामध्ये पाहायला मिळणार. बघा, एक गोष्ट तुम्हाला पहिल्या प्रथम सांगितली गेलेली आहे. मला वाटतं जयंतराव आपण बोललात की ही महाविकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल त्या दृष्टीने आम्ही आटोकाट प्रयत्न केले. आणि मला खरंच ह्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, कारण त्यांनी एकही जागा न मागता पूर्णपणाने देशाच्या घटनेचं रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी एक ताकद जी आम्ही उभी करतो त्या ताकदीमध्ये त्यांची सुद्धा ताकद ही जोडली. मला त्यांना खरंच मनापासून धन्यवाद द्यायचे. नुसतं तोंडावरती मी बोलत नाही, पण एकही जागा न मागता त्यांनी ही भूमिका स्वीकारली. आमची अपेक्षा अशी होती की प्रकाशजी सुद्धा आमच्या महाविकास आघाडीत येतील, त्यांना काही जागा आम्ही देऊ केल्या होत्या, दुर्दैवाने ते काही शक्य झालं नाही. आणि म्हणूनच मी साधारणतः गेल्या आठवड्यामध्ये आपल्याशी बोलताना ही भूमिका जाहीर केली होती की ते काही जरी बोलले तरी आम्ही त्यांना काही उत्तर देणार नाही, कारण आजही प्रकाशजींबद्दल आमच्या मनामध्ये प्रेम आदर आहे. त्यांनी सुद्धा संविधान रक्षणासाठी एक दिलदारी किंवा मोठी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला आजही वाटतं, पण आत्ता तरी ते शक्य झालेलं नाहीये. भविष्यात काय कसं घडेल आपण बघू. पंतप्रधानांनी म्हटलं आहे की काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना आहे, असली शिवसेना एकनाथ शिंदेची आमच्या सोबत आहे. बघा, काल तीन गोष्टीचा एकत्रित एक योग होता विचित्र. एक सूर्यग्रहण होत, अमावस्या होती आणि यांची सभा होती. असा योग पहिल्या प्रथम आपल्या देशामध्ये होता. फार विचित्र योग होता असं सगळे एकत्र येणं. याच्या पुढे मी आपल्या सर्व प्रसारमाध्यमांना एक मुद्दा म्हणून सांगणार आहे की काल जे भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं. ज्याला शिवसेना प्रमुख कमळाबाई म्हणायचे, साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. आणि मी त्या पक्षाला भाकड भेकड भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो. त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी, कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षाचा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं, कारण ते अध्यक्ष सुद्धा त्या पक्षाचे नाही आहेत. आम्ही यापुढे जे त्यांना उत्तर देऊ ते कृपा करून माननीय पंतप्रधानांना उत्तर दिले असं कोणी समजू नये, कारण देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडनं कदापि होणं शक्य नाही. आमचे राजकीय जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये हा भेकड जनता पक्ष आहे. भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत, त्यांच्यावरती धाडी टाकतायत, अटका करतायत, धमक्या देत आहेत. यांच्यात ताकद नाही म्हणून मी यांना भेकड म्हटलं. भाकड एवढ्यासाठी म्हटलं कारण यांच्याकडे कोणी
नेता निर्माण झालेला नाही आहे. आदर्श अशोकरावांचा वेगळा, पण त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकलेलं नाही आहे. आणि भ्रष्ट एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण देशातले भ्रष्ट तेतुका मिळवावा आणि भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांचं धोरण आहे. NDA पूर्वी एक ताकदवान एक आघाडी होती, आता हा ठिगळ्यांचा पक्ष झालेला आहे. ठिगळं ठिगळं जोडून ते NDA करतायत. नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्या वेळेला माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील, मला नक्की कल्पना नाही. आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसाने येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला. ह्यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे. आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे, चंदा दो आणि धंदा लो आणि काही ठिकाणी धाडी टाकून निवडणूक रोखे हे कसे जोर जबरदस्तीने, म्हणजे पूर्वी मुंबईमध्ये एक असं वातावरण होतं की मारुती 1000 ही गाडी नव्याने आली होती, मारुती 1000 गाडी घेतल्याबरोबर कोणत्या तरी भाईचा फोन जायचा आणि त्याच्याकडनं खंडणी उकळली जायची. तशी खंडणी गोळा करणारं हे एक केंद्र झालेलं आहे. आणि या खंडणीखोर पक्षाचे हे नेते काल येऊन शिवसेनेला नकली ठरवून गेले. त्यांना मला सांगायचं की कृपा करून तुमचा सगळा जो काही इतिहासाचा अभ्यास आहे तो तपासून बघा. 2019 साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह हे शिवसेना प्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीत आले होते, तेव्हा सुद्धा मीच होतो. आमची हीच शिवसेना होती. आणि तुम्हाला आता तो सगळा विसर पडलेला जरी असला तरी महाराष्ट्रातल्या जनतेला तो विसर पडलेला नाही. मला असं वाटतं की खंडणीखोर पक्षाच्या एका नेत्यांनी शिवसेनेला असं हिणवणं बरोबर नाही आहे, कारण ह्यांना शिवसेना सुद्धा गुजरातला पळवायची होती, ती मी पळू दिली नाही. म्हणून त्यांच्यासोबत जो चायनीज माल बसलेला आहे त्याच्यातच त्यांचं ते एक सुख मानतायत, तर त्यांचं सुख त्यांना लखलं हो. मैंने सारी बातें जो मराठी में कही शायद मुश्किल होगा हिंदी में ट्रांसलेट करना, लेकिन कल मोदी जी महाराष्ट्र में आए थे और कल का योग जैसे मैंने कहा कि ऐसा योग बहुत सालों के बाद आया. एक तो कल सूर्य ग्रहण था, अमावस भी थी और मोदी जी की सभा भी थी, तो इतना बुरा योग बहुत सालों के बाद शायद देश ने अनुभव किया है. और कल जो उन्होंने भाषण किया वो प्रधानमंत्री का नहीं था, भ्रष्ट जनता पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जी का था. मैंने पहले भी कहा है कि चुनाव अब शुरू हुआ है, चुनाव की तैयारी शुरू हुई है. प्रधानमंत्री अगर एक पार्टी का प्रचार करने लगे तो वो अच्छी बात नहीं है. और इसके आगे जब हम उनकी आलोचना करेंगे तो सब लोग ध्यान में रखें कि हम अपने देश के प्रधानमंत्री की आलोचना नहीं करेंगे. हम तो भ्रष्ट जनता पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जो है उनकी आलोचना करेंगे. तो कृपा कर ऐसे कभी नहीं मानना कि हमने उनके ऊपर कुछ टिप्पणी की तो प्रधानमंत्री की आलोचना की, ऐसे आप नहीं मानना. अगर वो हमें हमारी आलोचना करेंगे तो हम भी उनकी आलोचना करेंगे. उन्होंने जो बात कही नकली सेना की, मैं तो कहता हूँ कि आता खंडणी थोड़ा ला हिंदी शब्द का है रिश्वतखोर, नहीं रिश्वतखोर म्हणजे धन उगारी पार्टी के एक नेता नरेंद्र मोदी जी है. सभी लोग जानते हैं कि कुछ दिन पहले इलेक्ट्रोल बॉन्ड का जो घोटाला, जो माना जाता है कि पूरी दुनिया का सबसे बड़ा घोटाला या देश का सबसे बड़ा घोटाला है, उस घोटाले का पर्दाफाश जब हुआ तो सब लोगों को पता चला कि कैसे इन लोगों ने, भ्रष्ट जनता पार्टी के लोगों ने डराकर धमकाकर, और उनके जो एजेंसीज है ED, CBI, इनकम टैक्स रेड करवाकर चंदा लिया है. मतलब चंदा दो और धंधा लो, तो ये तो अभी जो आपने क्या कहा धन उगाही जो करते हैं, नवीन शब्द है वसुली से, वसुली पार्टी है, वसुली सेना है, त्यांच्या सोबत जी आहे ती वसुली सेना आहे. आणि शिवसेना प्रमुख तो कहते थे की ये कमलाबाई है, और मैंने तो इनका नामकरण जो किया है क्योंकि बहुत सारे नाम बदली किए हैं उन लोगों ने, तो मैंने भी उनका नाम बदली किया है. मैं तो उनको भ्रष्ट जनता पार्टी कहता हूँ. भाकड़ भेकड़ अब पता नहीं कितने मराठी के शब्द हिंदी में जैसे के वैसे आते हैं,
लेकिन जिस तरीके से उनका प्रचार चल रहा है तो उन्होंने आजू बाजू देखना चाहिए था कि कितने लोग भ्रष्ट लोग उनके आजू बाजू में बैठे हैं। एक वॉशिंग मशीन उन्होंने खोली जरूर है और एक वॉशिंग पाउडर की एड भी आती थी, दाग अच्छे है, याद है ना आपको, दाग अच्छे है। तो अच्छे दाग वाले लोग या देखते कि किसके ऊपर दाग है, जिसके ऊपर दाग है वो मोदी जी अपने पार्टी में लेते हैं और उनका सम्मान करते हैं। तो ऐसे रिश्वतखोर और भेकड़ भाकड़ भ्रष्ट जनता पार्टी के नेता अगर मेरी आलोचना करे तो मैं उसकी कोई कीमत नहीं देता। अरे पण त्याला पहिले पवार साहेबांना विचारा ना या प्रश्नाचं। पवार साहब आपसे मेरा सवाल है, कल प्रधानमंत्री ने अपने भाषण में कहा है कि विपक्ष का एक ही काम है सत्ता में आओ खूब मलाई खाओ, आप उस पर क्या जवाब देना चाहेंगे जिससे वो आरोप लगाने लगा था? नहीं, प्रधानमंत्री ये बिल्कुल कहा, प्रधानमंत्री एक इंस्टीट्यूशन है, इंस्टीट्यूशन की इज्जत हम रहते हैं, मगर मैं 1961 से आज तक देख रहा हूँ कई प्रधानमंत्री रहे दिखे दूर से नजदीक से, इस इंस्टीट्यूशन की इतनी रेजर नरेंद्र मोदी ने जो की इससे पहले किसी ने नहीं की, और इसलिए जो कुछ बोलते हैं वो इंस्टीट्यूशन की रेजर करने जैसी बात कहते हैं, इज इज पॉसिबल कल इससे कैसे हो सकता है कि उस पर वैसे हुआ आदमी कैसे हो सकता है इसका दर्शन उन्होंने किया। उद्धव जी, उत्तर मुंबईची जागा तुम्ही काँग्रेसला सोडलेली आहे, मात्र आपल्याच पक्षाचे लोक उसाळी या ठिकाणी मशालसाठी मत मागताना पाहायला मिळत होते, पंचायत प्रचार करता की त्याची समजूत काढली आहे की नाही? हे खरं आहे की विनोद घोसाळकर यांनी प्रचार सुरू केला होता, पण विनोद घोसाळकर हे आमचे कट्टर शिवसैनिक आहेत, साहजिकच आहे। मध्ये जी जागा वाटपाची चर्चा सुरू होती त्यामध्ये उत्तर मुंबई काँग्रेसने लढावी का शिवसेनेने लढावी याच्याबद्दल आमच्यात चर्चा सुरू होती, दिवसामागून दिवस पुढे चालले होते, म्हणून एक तयारी असायला पाहिजे म्हणून विनोदनी तयारी नक्की सुरू केली होती। मात्र आज ही जागा आम्ही काँग्रेसला सोडल्यानंतर माझा तमाम जो तिथला शिवसैनिक आहे विनोद घोसाळकर सह ते महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी नक्की प्रयत्न करणार। नाना अशी समजूत आपण विश्वजीत कदम यांची काढलेली आहे का? आता आता ज्या वेळेला आम्ही यादी जाहीर करतो ते व्यवस्थित समजुतीने जाहीर करतो, त्याच्यामुळे आता त्याच्यावरती आता चर्चा थांबलेली आहे, आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे। मला असं वाटतं आणखीन काही प्रश्न असतील वेगळ्या विचारा। हो नक्की जाहीर केला जाईल, संपूर्ण देशासाठी काँग्रेसने एक उत्तम जाहीरनामा जाहीर केलेला आहे। साहजिकच आहे इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर हा जाहीरनामा सत्यामध्ये त्याचं रूपांतर होईल, मात्र राज्यासाठी जर काही आमचे वेगळे जे विषय असतील किंवा आहेत त्याचा आम्ही उल्लेख आमच्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात करू, आणि याची काही आवश्यकता नाही की मोठा जाडजूड आणखीन वेगळा काही वचननामा ज्याला आम्ही म्हणतो ते देण्याची आवश्यकता आहे, पण इंडिया बरोबर म्हणजे देशाच्या वचननाम्याबरोबर आपल्या महाराष्ट्राची सुद्धा जी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यात आम्ही नक्की जोडू। आपने मैनिफेस्टो की बात की तो जो कांग्रेस ने जो मैनिफेस्टो डिक्लेयर किया वो सर्वसमावेशक है, जैसे उद्धव जी ने कहा कि जो भी राज्य के कोई मुद्दे हो आवश्यकता उसको आवश्यकता के आधार पर हम लोग भी जॉइंटली यहाँ पर एक करेंगे, उसमें आशा वर्कर हो, आंगनवाड़ी वर्कर हो या मध्यान्ह भोजन पकाने वाली महिला हो, सबको दुगनी आय उसमें करके देने की बात हुई है। 1 लाख रुपए जो गरीब महिला है उसको हर साल में देने का एक निर्णय हमने किया है, जो देश में इन लोगों ने बेरोजगारी के लिए बेरोजगार का देश बनाया है उसमें 30 लाख जो अभी नौकरियां बाकी है उसको केंद्र सरकार की वो तुरंत भरी जाएगी,
और जो बच्चों को नौकरी नहीं मिल रही लेकिन उनको 8,500 रुपया स्टाइपन हर महीने में दिया जाएगा और उनको उद्योगपति बनाने के लिए उनको उनको 5,000 करोड़ रुपए का एक फंड जमा करके उन लोगों को नौकरी उनको उद्योगपति बनाने का एक कोशिश वहां पे की जाएंगी। तो जिस तरह से किसानों के हित में जो MSP का कानून, जो सबसे बड़ा इश्यू था, MSP का कानून बनाने की बात हुई है, जो पीक बीमा योजना है उनके बारे में भी हमने कमिटमेंट किया है, और जो GST किसानों के ऊपर लगाया गया है वो GST पूरा खत्म किया जाएगा। तो जो 5 मुद्दे लेके काम मजदूरों के लिए, युवाओं के लिए, महिलाओं के लिए, किसानों के लिए, सामाजिक न्याय के लिए, जिस तरह से हमारा जो मैनिफेस्टो है उसमें जो भी, जैसे अभी पुरानी पेंशन का इशू है, वो पुरानी पेंशन का भी इशू हमारे राज्य के हम जो ये निकालेंगे अपना जाहिरनामा, उसमें हमारा पुराने पेंशन का भी इशू आएगा और सबको न्याय देने का। और लोग BJP वाले हमको पूछते कि पैसे कहाँ से लाएंगे, इसमें हमें 2,00,000 करोड़ रुपया साल का लगेगा। इन लोगों को 16,50,000 करोड़ का कर्जा मुट्ठी भर उद्योगपति का माफ किया है। तो हमारी सोच जो है इंडिया गाड़ी की, कि देश के जनता का पैसा, आम लोगों का पैसा लोगों तक पहुंचे और वो मुख्य धारा में आए, ये हमारा मैनिफेस्टो है। उनका जो मैनिफेस्टो रहता है कि मुट्ठी भर लोगों के लिए देश चले, वो अब सबको समझ में आ गया है। और इसलिए जो बार बार हमारे मैनिफेस्टो पे उनकी जो जिस तरह से जो तकलीफ उनको हुई है उसकी उनके भाषण के माध्यम से अपने को समझ में आता है, हम लोगों की बात कर रहे हैं और वो मुट्ठी भर लोगों की बात कर रहे हैं, ये फर्क हमारा और उनका है। क्लोज हो गया, उसकी चर्चा नहीं है। महाविकास आघाडीला राज्यामध्ये भरघोस यश मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे। उत्तर मुंबईची जागा ही आता काँग्रेसला सोडली आहे, तर इंडिया आघाडीचा जाहीरनामा देखील लवकरच बाहेर येईल आणि मग याला राज्यात भरघोस यश मिळेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर समजूतदारपणा दाखवणं म्हणजे अपमान नाही असं देखील पटोले यांनी म्हटलेलं आहे। तर तब्येत ठीक नसूनही सोनियाजींनी लक्ष घातल्याचं देखील नाना पटोले यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलेलं आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।